चौंडे येथे सुरू असलेल्या यशवंत सेनेच्या आंदोलनाचा आजचा 11वा दिवस आहे आणि या आंदोलनाला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी भेट दिली. थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. 11 दिवस संघर्ष करावा लागतोय, आपण भेट दिली, काय चर्चा झाली आणि काय म्हणणार आज या ठिकाणी? खऱ्या अर्थाने आपल्या समाज बांधवांसाठी कुणीतरी गाडून घेतलं पाहिजे ह्या भावनेतून आमचे सुरेशराव बंडगर असो किंवा आमचे ज्यांना आत्ताच ॲडमिट केला अण्णासाहेब रुपनर असो, एक 11 दिवसापासून या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासूनचा म्हणजे 70 वर्षापासूनचा जो प्रलंबित प्रश्न आहे आरक्षणाचा, त्यांना आदिवासीमध्ये त्या ठिकाणी त्यांना आरक्षण द्या या मागण्यांच्या संदर्भात एक 11 दिवसापासून उपोषण या ठिकाणी सुरू आहे. तरी माझी तुमच्याद्वारे राज्य सरकारला विनंती आहे, मी पण एक राज्य सरकारचा घटक आहे, का हा प्रश्न कुठेतरी सुटला पाहिजे. गेले कित्येक वर्षापासून 1 वर्ष 6 महिन्यानंतर हा प्रश्न परत उद्भवत असतो, तरी या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय देणं गरजेचं आहे. मी सुद्धा आत्ता आम्ही या ठिकाणी बसल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, राज्याचे उपमुख्यमंत्री दादांना पण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संभाजीनगर या ठिकाणी कॅबिनेट असल्यामुळं काहीतरी फोनचा संपर्क झाला नाही. पण मी सुद्धा एक राज्य सरकारला घटक या नात्याने मी आजच संध्याकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी त्या ठिकाणी फोनद्वारे चर्चा करून माझं पत्रव्यवहारसुद्धा करणार आहे, का हा प्रश्न सुटला पाहिजे ना, आता कुठंतरी लक्ष घातलं पाहिजे. त्या धनगर समाजाची मागणीसुद्धा चुकीची नाही मागणी, त्यांनी माझ्याकडे एक दिलं की महाराष्ट्रामध्ये टोटल 48 जातींना आदिवासीमध्ये त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, यामध्ये 36 नंबरला ओरान धनगर याचा नामोल्लेख आहे. म्हणजे हे राज्य सरकार असो केंद्र सरकारमध्ये सुद्धा असो, त्यामुळं राज्य सरकारला त्या ठिकाणी मी सुद्धा ही विनंती करणार आहे राज्य सरकारमधील सगळ्या मंत्री महोदयांना की आता हा केंद्राला प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि केंद्राने तो प्रस्ताव अधिवेशन काहीतरी 18 ते 22 सप्टेंबर या रोजी केंद्रामध्ये विशेष अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी मांडून त्याला मंजुरी मिळाली पाहिजे. म्हणून मी सुद्धा ह्या सर्व माझ्या समाजबांधवांना एक सांगू इच्छितो की मी निश्चित आपली मागणी ही राज्य सरकारच्या ला मांडण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करीन आणि कशा पद्धतीने आपल्याला यश मिळून देता येईल याचा हा 100% प्रयत्न करेन हाच या ठिकाणी मी आश्वासित करतो. मात्र 11 दिवस आंदोलन सुरू आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री जवळून जातात, इथं दौरा देखील त्यांनी ठरवला होता, मात्र अचानक दौरा रद्द केला, भेट देखील देत नाहीत, कसं बघताय? नाही आता त्या गोष्टी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं चुकीचं आहे. मला ज्या वेदना झाल्या त्या वेदना झाल्यामुळं मला या ठिकाणी मी आलो. शेवट मला माहिती आहे सगळ्या वेदना मी पण उपोषण केलेलं आहे, मी पण एक संघर्षातून पुढं आलेलो आहे. उपोषण केल्यानंतर काय त्रास होतो आणि किती वेदना होतात ह्या मला माहिती आहे, त्यामुळं मला त्या वेदनांची जाणीव आहे म्हणून मी या ठिकाणी आलो. त्यामुळं बाकीच्यांबद्दल आता कोणाचं शेड्यूल काय असेल मला नाही सांगता येणार, आता मी त्या विषयावर न बोललेलं बरं. एकंदरीतच हे होते निलेश लंके, सुनील बंगळे, एबीपी माझा, चौंडी, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.